नमस्कार। आज फाल्गुन कृष्ण सप्तमी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। वैद्यकीय तपासणीसाठी 800 रुपये नसल्यानं एका महिलेचं बाळ दगावलं। मुलुंड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा काही भाग पडला आणि ठाणे मोटार अपघात न्यायाधिकरणातर्फे 1,83,00,000 विक्रमी नुकसान भरपाईस मंजुरी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। राधे सेवा भावी संस्था मा शेरावली सेवा समिती मंडळातर्फे नवचंडी हवनात्मक महायज्ञाचं आयोजन 21 ते 30 मार्च। स्थळ ब्रह्मांड फेज 5, टीएमसी मैदान ब्रह्मांड, आझादनगर घोडबंदर रोड ठाणे। आयोजक करीना सुनील दयालानी। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। उपचारासाठी पैसे नसल्यानं ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातून मध्यरात्रीच्या सुमारास हाकलून दिलेल्या गर्भवतीनं रस्त्यातच बाळाला जन्म दिला, पण दुर्दैवानं बाळ दगावल्यानं पुन्हा एकदा कळवा रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आलाय। मूळचे जालन्यातील असलेले गंगाराम घोडे आणि त्यांची 7 महिन्यांची गर्भवती असलेली पत्नी शारदा कल्याणमध्ये मजुरीसाठी आले होते। प्रवासात त्यांची बॅग चोरीला गेली। या बॅगची शोधाशोध करत असतानाच शारदाला प्रसूती कळा येऊ लागल्या। तिला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात आवश्यक ती साधनं उपलब्ध नसल्यानं शारदाला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलं। रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाच्या बाह्यरुग्ण विभागात तिला बसवून वेदना कमी होण्याचं इंजेक्शन देण्यात आलं। काही वेळानं एका नर्सनं आणखी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी 800 रुपये लागणार असल्याचं सांगितलं, मात्र आपली बॅग चोरीला गेल्यानं आपल्याकडे पैसे नसल्याचं गंगारामनं सांगितलं। तेव्हा गंगारामला पैसे नसतील तर काहीच होणार नसल्याचं सांगण्यात आल्याचा गंगारामचा आरोप आहे। अखेर रात्री 2:00 सुमारास हे दाम्पत्य रुग्णालयातून बाहेर पडलं। पायी चालत जात असतानाच मुंब्र्याजवळ शारदा प्रसूत झाली। रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षा चालकानं हा प्रकार पाहून या तिघांनाही मुंब्रा स्थानकापर्यंत सोडलं। रात्री स्थानकावर घालवल्यानंतर पहाटे बाळाची हालचाल होत नसल्याचं दिसल्यावर त्यांनी पुन्हा कळवा रुग्णालय गाठलं, पण तोपर्यंत बाळ गतप्राण झालं होतं। रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याची तक्रार गंगाराम घोडे यांनी पोलिसांकडे केली असून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचं म्हटलंय। रुग्णालय प्रशासनानं शारदाला हाकललं नसून तीच निघून गेल्याचं म्हटलं आहे। रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। दरम्यान शिवसेनेनं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना घेराव घातला होता। राज्याच्या आरोग्य विभागातर्फे लसीकरणाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम इंद्रधनुष मिशन या नावानं राबवला जाणार असून येत्या 7 एप्रिलला त्याचं ठाण्यात उद्घाटन होणार आहे। जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याविषयी विस्तृत चर्चा झाली। जिल्ह्यातील 0 ते 2 वयोगटातील 1,30,000 बालकांना या मोहिमेअंतर्गत सामावून घेतलं जाणार आहे। येत्या जुलै महिन्यापर्यंत महिन्यातील 7 दिवस हा कार्यक्रम राबवला जाणार असून विशेषतः ज्या ठिकाणी जास्त धोका आहे अशा वीटभट्ट्या, शेती अशा भागात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून ज्यांचं लसीकरण झालं आहे अथवा अर्ध झालं आहे अशा सर्व बालक आणि गरोदर महिलांना जागतिक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण केलं जाणार आहे। राज्यामध्ये बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याची यासाठी निवड करण्यात आली आहे।
इंद्रधनुष्याला ज्याप्रमाणे सात रंग असतात त्याप्रमाणे लसीकरणानं प्रतिबंध होणाऱ्या घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि कावीळ या रोगांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सन 2020 पर्यंत संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. सर्व भौतिक सुखांचा त्याग करून केवळ आत्मशोध घेण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवन जगून स्वपरोपकाराच्या भावनेनं घराबाहेर पडण्याची प्रतिज्ञा केलेल्या 101 जैन दीक्षार्थींचा ठाण्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. एका पत्रकार परिषदेत जे के संघवी यांनी ही माहिती दिली. ठाण्यातील जे के संघवी परिवारानं 15 मार्च रोजी हा भव्य सोहळा जैन मंदिरात आयोजित केलाय. सलग 180 दिवस म्हणजे 6 महिने उपवास करणारे तपस्वी श्री हंसरत्न विजयजी महाराज आणि प्रख्यात प्रवचनकार तत्वदर्शन विजयजी महाराज हे या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दीक्षार्थींची ठाणे शहरात एक मिरवणूक काढली जाणार आहे. संपूर्ण भारतातून 101 दीक्षार्थी ठाण्यात येणार असून यातील 70% दीक्षार्थी उच्च शिक्षण घेतलेले असून सर्व संघ परित्याग त्यांनी केलाय. सध्या पैसा मोठा झाला असून घर, दार, जमीन जुमला यावरून एकीकडे हाणामाऱ्या होत असताना दुसरीकडे सर्व भौतिक सुखांचा त्याग करून व्रतस्थ आणि संयमी जीवन जगण्यासाठी हे दीक्षार्थी घराबाहेर पडतात ही घटना दुर्मिळ आणि ऐतिहासिक अशी आहे. याच कार्यक्रमात संध्याकाळी ठाण्यातून दीक्षा घेतलेले पावनभाई सत्रा यांचा विदाई समारंभ होणार आहे. 10,000 कोटीच्या स्वतःच्या संपत्तीचा त्याग करणारे भवरभाई दोषी, मुलुंडमधील भूपेंद्र, भाविका, तनिष्ठ आणि जैनम हे राठोड कुटुंबीय या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सर्व संपत्ती दान करण्याआधी वर्षभर गरजवंत आणि असह्य माणसांना आपल्या जवळच्या वस्तू वाटल्या जातात आणि नंतर दीक्षा घेतली जाते. दीक्षा घेतल्यानंतर अगदी व्रतस्थ जीवन आचरणात आणायचं असतं. विजेचा वापर नाही, चपला नाही, उपभोग्य वस्तूंचा त्याग करणं, पैशालाही शिवायचं नाही, आंघोळ करायची नाही, असे पर्यावरणस्नेही जीवन दीक्षार्थी जगतात असं यावेळी सांगण्यात आलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय? मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूरचा अनुभव घ्या. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले, मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांचीही सफर. खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद. एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन. आजच आपली जागा निश्चित करा. यासाठी संपर्क 750-626-0496 आणि 996-987-1098. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. मौसम सारीज आणि मौसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव. बस्ता आणि ऑफिस वेअरचे ड्रेस मटेरियल, पार्टी वेअर, डेली वेअर, सेमी स्टिच, रेडीमेड गाऊन आणि कुर्ती. साडीमध्ये शालू, घागरा चोली, ब्राइडल सारीज, ट्रेडिशनल सिल्क सारीज, कांजीवरम, पैठणी, डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या. फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच, तेही होलसेल दरात किरकोळ विक्री. मौसम सारीज कोर्ट नाका, सीकेपी हॉल जवळ खारकर आली ठाणे. मौसम फॅशन मौसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता .com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
ठाणे महापालिकेतील आयत्या वेळेचे प्रस्ताव वादात सापडले असून यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. करदात्या नागरिकांना पालिका मुख्यालयात अधिकारी भेटत नाहीत. सर्वसाधारण सभेत प्रश्नांची बोळवण केली जाते. आयत्या वेळेचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर केले जातात. आयुक्त केवळ आश्वासनं देऊन नेत्यांची खातरदारी करतात असा आरोप करून काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी आश्वासन देऊनही काहीच न झाल्यानं पालिकेच्या कारभाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. काल न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि वासंती नाईक यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं पालिका आयुक्तांची झाडाझडती घेऊन त्यांचा लेखीनामा घेतला. या लेखीनाम्यात पालिकेतील अनागोंदी कारभाराबाबत त्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे. या प्रकरणी 23 मार्चला सुनावणी होणार असून अनेक वादग्रस्त प्रस्ताव खंडित करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पद आता भारतीय जनता पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिकेत त्रिशंकी अवस्था निर्माण झाल्यानं शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या वाटाघाटीनुसार स्थायी समितीचं सभापतीपद भारतीय जनता पक्षाला देण्याचं ठरलं होतं. सुरुवातीला रवींद्र फाटक नंतर विलास कांबळे यांनी स्थायी समितीचं सभापतीपद भूषवलं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर चव्हाण यांची वर्णी स्थायी समिती सभापतीपदावर लागली. आता हे पद भारतीय जनता पक्षाला दिलं जाणार असल्याचं सांगितलं जातं. मुलुंड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा काही भाग काल रात्रीच्या सुमारास कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. मुलुंड रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाजूकडील पादचारी पुलाचा भाग काल रात्री कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं वर्दळ कमी होती. 5 आणि 6 क्रमांकाच्या रेल्वे मार्गावरील पुलाचा भाग कोसळला. ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं कतारमध्ये काम करणाऱ्या आणि रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 1,83,00,000 नुकसान भरपाई मंजूर केली आहे. मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एस वाय कुलकर्णी यांनी अपघात करणाऱ्या कारचे मालक शैलेन तिवारी आणि न्यू इंडिया विमा कंपनीला संयुक्तपणे ही नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. कतारच्या स्टील कंपनीमध्ये काम करणारे इम्तियाज लांबे दरमहा 2,25,00,000 वेतन घेत होते. मे 2008 लांबे आपल्या आईला भेटण्यासाठी म्हणून रत्नागिरीला गेले होते. घरी येताना त्यांच्या कारला घोडबंदर रस्त्यावर अपघात झाला. या कारमध्ये त्यांच्या मातोश्रीही होत्या. लांबे आणि त्यांच्या मातोश्री जागीच ठार झाले. लांबे यांच्या पत्नी सायरा आणि त्यांच्या कुटुंबियांनी 2,38,00,000 नुकसान भरपाईसाठी प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. कार चालकाच्या निव्वळ निष्काळजीपणाने गाडी चालवण्यामुळे हा अपघात झाला. लांबे हे गेली अनेक वर्ष दोहा दुबई कतारमध्ये नोकरी करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत होते. या प्रकरणी कारच्या मालकांकडून कोणीच प्रतिसाद दिला नाही तर विमा कंपनीतर्फे पाटकर यांनी काम पाहिलं. न्यायालयानं या प्रकरणी एकतर्फी निर्णय देत लांबे यांचं संभावित उत्पन्न गृहीत धरत त्याच्या 30% तसंच त्यांच्या मृत्यूमुळे झालेलं नुकसान आणि इतर खर्चासाठी म्हणून 1,83,00,000 नुकसान भरपाई मंजूर केली. सायरा लांबे यांच्यातर्फे नाथा जाधव यांनी काम पाहिलं.